शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक पश्चिमचे उमेदवार वसंत गीते यांनी राऊतांची भेट घेतली. वसंत गीते संजय राऊतांच्या निवासस्थानी आले होते. नाशिक मधील सभांच्या नियोजनासाठी त्यांनी राऊतांसोबत बैठक घेतली. विरोधकांनी मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं असा आरोप उल्हासनगरच्या वंचितचे उमेदवार संजय गुप्ता यांनी केलाय. अर्ज भरण्यापूर्वीच एका महिलेनं संजय गुप्ता यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय. मी निवडणूक लढवू नये यासाठी हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलाय. उकला पश्चिमचे उमेदवार हरीश अलीम चंदाने यांना अर्ज मागे न घेण्यासाठी नागरिकांनी घेराव घातला. गेल्या 25 वर्षांपासून नगरसेवक राहिलेले हरीश अलीम चंदाने यांनी भाजपमध्ये बंड करत नामांकन अर्ज भरलाय. मात्र आता त्यांनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी मतदारसंघातल्या नागरिकांनीच त्यांना विनंती केली आहे. अक्कलकोट मतदारसंघातून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांच्यामध्ये दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तर आता दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या वतीनं दौऱ्यावर अधिक भर देत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ 6 नोव्हेंबरला सोलापूरमध्ये धडाडेल. सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर मध्यच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे प्रचारसभा घेणार आहेत. सोलापूरमधील भंडारी मैदानावर राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. तर सोलापूर ग्रामीणमधील उमेदवारांसाठी मंगळवेढ्यात दुसरी सभा होईल. 10 नोव्हेंबरला सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या 2 जाहीर सभा होणार आहेत. सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये ठाकरेंची तोफ धडाडेल. तसंच अमर पाटील दक्षिण सोलापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार सांगोल्यामध्ये दीपक साळुंखे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अमर पाटील आणि दीपक साळुंखे हे ठाकरे त्यांचा प्रचार करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमधून आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. आज कुर्ला नेहरू नगर आणि अंधेरी पूर्व इथं शिवसेनेची पहिली जाहीर सभा पार पडणार आहे. कुर्ला नेहरू नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्री सभा घेतील. बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार आज इंदापूरमध्ये असतील अशी माहिती आहे. शरद पवार आज नाराज नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी पवार मैदानामध्ये उतरणार आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये पवारांच्या गुप्त बैठका होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी प्रचाराला प्रारंभ करणार आहेत. राहुल गांधी आज मनंतवाडीच्या गांधी पार्कमध्ये संयुक्त सभा घेतील. त्यासाठी प्रियंका गांधी 7 नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये राहणार आहेत. मनसेच्या प्रचाराला उद्यापासून सुरुवात होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या डोंबिवलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली. डोंबिवलीच्या PNT चौकामध्ये प्रचारसभा पार पडणार आहे. पुणे महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नाला ब्रेक लागलाय. महापालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांच्या मिळकत कर वसुलीला स्थगिती मिळाल्यामुळे महापालिकेच्या मिळकत कराचं उत्पन्न कमी झालंय. विधानसभा निवडणुकीचं मतदान येत्या 20 नोव्हेंबरला होणार आहे आणि त्यासाठी उद्योग विभागाच्या सर्व आस्थापनाने कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी दिली किंवा 2 तासांची सवलत द्यावी अशी विनंती केलेली आहे. त्यासाठी त्यांनी परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे. पुणे महापालिकेच्या 71 कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. सरकारी कामाच्या बदलत्या पद्धती, कामाचा व्याप आणि काम करताना होणारा मानसिक त्रास याला कंटाळून कर्मचाऱ्यांनी नोकरीला रामराम ठोकलाय. तर कायमस्वरूपी असलेल्या 13 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.